कीर्तीर देवस्थान तुळजगावचं सर्वात फार मोठं जागृत देवस्थान म्हणून समजलं जातं. देवाला सासूर वासिनीचा देव म्हणून सुद्धा संबोधलं जातं. त्याची छोटीशी कथा आहे ती अशा पद्धतीने आहे की जैते परंपरेत एक व्यक्ती होता, त्या ठिकाणी त्याला देवी साक्षात्कार होता. तो आपल्या मुलीला गावी सोडण्यासाठी सासू वासिनी सोडण्यासाठी जात होता. येताना त्यावेळी युद्ध झाले आणि युद्धामध्ये ते जंगलामध्ये युद्ध झालं आणि जंगलामध्ये युद्धामध्ये ते मारले गेले आणि त्यांचं धड होतं ते नाहूर गावला ठेवण्यात आलं आणि त्याचं शिर आहे ते तुळस गावला आणण्यात आलं. हा उत्सव 11 दिवसांचा फार मोठा हा उत्सव चालतो. मेमध्ये हा उत्सव दरवर्षी मेमध्ये हा उत्सव चालला असून सुद्धा त्या ठिकाणी ते वातावरण त्या दिवशी पूर्ण पावसानं जसं पाऊस पडतो तसं वातावरण त्या दिवशी होतं आणि थोडासा पाऊससुद्धा त्यावेळी पडतो. दुसरं त्याने कलाकारांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे देवाचं मूर्ती आहे आणि त्याच्या मागे पूर्ण देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये त्यांना काय दाखवायचं आहे की देवाचं लक्ष पूर्ण त्या तुळस गावावरती आहे असं थोडक्यात त्याने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.